नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी गीते, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रेक्षकांनो, हृदयरोग, हार्ट अटॅक हे शब्द आपण बरेचदा आपण ऐकतो. आपण जर बघितलं तर हृदयरोगाचं प्रमाण हे वाढलेलं दिसतं. तरुणांमध्ये देखील हृदयरोग आपल्याला आढळून येतो. नुकताच 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे साजरा झालाय आणि याच निमित्ताने हृदय शस्त्रक्रिया कशी टाळावी या विषयावर आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी आज आहेत पुना कार्डिओलॉजी सेंटरच्या डॉक्टर ज्योत्सना पाटील मॅडम. आपण त्यांच्याशी थेट आता संवाद साधूया. मॅडम, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. मॅडम, जसं की मी म्हटलं की आजचा आपला विषय हृदयरोग, याविषयी आपण चर्चा करणार आहोत, तर पहिलाच प्रश्न माझा असा आहे की प्रिएंटिव्ह कार्डिओलॉजी म्हणजे नेमकं काय? ॲक्च्युली सध्याच्या युगामध्ये म्हणजे बदलणारी जीवनशैलीमुळे जी रुग्णांची संख्या, हृदयरुग्णांची संख्या जी वाढत निघालेली आहे, त्याच्यावरून प्रिव्हेन्शन हे ॲक्च्युली दोन प्रकारचं असतं. पहिलं असतं ते प्रायमरी प्रिव्हेन्शन आणि दुसरं असतं ते सेकंडरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये थोडक्यात की डॉक्टर मला माझ्या अनुवंशिकता आहे, माझ्या फॅमिलीमध्ये हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे, किंवा माझ्या पॅटर्नल किंवा मॅटर्नल आई किंवा वडिलांकडून अनुवंशिकतेने मधुमेह, उच्च रक्तदाब सारखे आजार आहेत. डॉक्टर, माझी जीवनशैली खूप धकाधकीची आहे, मी खूप स्ट्रेस कॅरी करतो, किंवा माझं वेळेवेळी जेवण आहे. बऱ्याचदा आपण काही वेळा आवडीनुसार नाही, पण जेव्हा फील्ड वर्कवर काम करतो तेव्हा ही अशा प्रकारची आपली जीवनशैली ही आपसुकच होत असते. तर या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मला हृदयरोग होऊ शकतो का, आणि जर असेल तर मी कसं ओळखावा, आणि त्याच्यावर एक्झॅक्टली मी काय उपाय केले पाहिजेत. अर्थातच प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ही ट्रीटमेंट जास्त उपयोगी पडते. त्याचबरोबर ऍक्च्युली हृदयरोगाची लक्षणं दिसत आहेत किंवा त्याचं निदानही झालेलं आहे, त्याच्यावरचे उपचारही सुरू आहेत, किंवा डॉक्टर मला या हृदयविकाराच्या मुळे पुढचे काही कॉम्प्लिकेशन होऊ नये, असं जेव्हा तुमची इच्छा असते तेव्हा सेकंडरी प्रिव्हेन्शन हे जास्त महत्वाचं राहतं. ओके मॅडम, आपण जर बघितलं तर सध्याच्या काळात प्रिएंटिव्ह कार्डिओलॉजीची नेमकी गरज काय आहे किंवा ती कशी उपयुक्त ठरते? एक्झॅक्टली जर बदलती जीवनशैली हेच मुळात आजकाल हृदयविकाराचं जास्त आमंत्रण देणारी गोष्ट आहे किंवा तेच कारणीभूत घटक आहे. तर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये सगळ्यात प्रथम काय बघितलं जातं, तर याची गरज कशासाठी आहे, कारण आजकाल आपण ज्या पद्धतीची लाईफस्टाईल सुरू झालेली आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका जिभेला बरं वाटावं म्हणून आपण जी खाद्य संस्कृतीतला जो स्वैराचार चाललेला आहे तो सहज आपण घेतो. फॉर एक्झाम्पल मील हा कन्सेप्ट असतो, तर मीलमध्ये फॉर एक्झाम्पल की तुम्हाला बर्गर पॅटीज भरपूर चीज घातलेले असतात, मॅनेज घातलेले असतात, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला कोक दिला जातो. तर ऍक्च्युली जर बघायला गेलं तर या सगळ्याच्या मध्ये तुमची ओबेसिटी जास्त वाढणार आहे, कोलेस्ट्रॉल जास्त वाढणार आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू काही नाहीये, आणि इव्हन पाणी देत नाहीत. आपण कोक पितो, हायड्रेटेड ड्रिंक घेतो, की याच्यामध्ये बॉडी तुमची डिहायड्रेट होऊन जात असते, अशी काही घटक असतील. किंवा मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन आजकाल होत नाही, जसं आयसोलेट फॅमिली आहे, स्पर्धात्मक जीवन पद्धती आहे, कारण नसताना आपण एक प्रकारचा स्ट्रेस कॅरी करत असतो. अगदी विद्यार्थी दशेपासून तो व्यक्ती साधारण वयाचे 45-50 मध्ये आला तरी हा ताण आपण कॅरी करतच असतो. तिसरी गोष्ट असते ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, की ज्याच्यामुळे ओबेसिटी जास्त वाढत निघालेली आहे. त्यानंतरचा घटक असतो की आजकाल इतके व्हायरस इन्फेक्शन होतात, जसं डेंग्यू असेल, स्वाईन फ्लू असेल, बर्ड फ्लू असेल, चिकनगुनिया सारखे आजार आहेत, की ज्याच्या इन्फेक्शन नंतर रक्तवाहिन्यांचे काठिण्य वाढत निघालेले आहे. अनकंट्रोल बीपी आहे, अनकंट्रोल डायबिटीज असेल, या सगळ्या कारणांच्या मध्ये आपल्याला बऱ्याचदा ही हृदय विकाराची लक्षणं खूप लवकर दिसतात. आणि मग एक्झॅक्टली हा विकार कोण आहे का, आपल्याला काही त्रास त्याच्यामुळे होऊ शकतो का, त्याचे कॉम्प्लिकेशन टाळणं म्हणून प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीची गरज सध्या खूप आहे. मॅडम, तुम्ही या क्षेत्रात आहात, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या क्षेत्रात तुम्ही अनेक रुग्णांना हाताळलेलं आहे, तर नेमका तुमचा प्रवास, तुमचा अनुभव या क्षेत्रातला कसा आहे? साधारण कसं आहे की बदलत्या जीवनशैलीमध्ये जे हृदयरुग्णांची संख्या वाढत निघालेली आहे, या संख्येच्या मध्ये म्हणजे थोडक्यात काय की पेशंटचं कारण नसताना मोठमोठ्या शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागतं, त्याचा आवाक्याबाहेरचा खर्च असतो, औषधोपचारांचा खर्च असेल, किंवा कॉम्प्लिकेशनमुळे सतत रिपीटेड हॉस्पिटलायझेशन लागत असतील. या सगळ्याचा विचार केला तर पहिल्यापासूनच असं वाटत होतं की आपण प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये म्हणजे हा सगळा त्रास रुग्णांचं थांबणं गरजेचं आहे हे पहिल्यापासूनच वाटत होतं. त्यामुळे अर्थातच मी या प्रॅक्टिसमध्ये आले. फॉर एक्झाम्पल सांगते की साधारण 12 वर्षापूर्वी माझ्याकडे पहिल्यांदा EECP ही टेक्नॉलॉजी मी केली. म्हणजे मला सांगायला अभिमान का वाटतो, कारण जगभरात आता इतके नवनवीन विनाशस्त्रक्रिया उपचार पद्धती निघालेल्या आहेत,
त्या प्रत्येक उपचाराचा किंवा त्या टेक्नॉलॉजी आम्ही शिकून घेतली. बऱ्याचदा म्हणजे राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय परिसंवाद असतील, त्या संवादामध्ये आम्हाला हे नवीन नवीन रिसर्चेस समजायचे. आणि मला सांगायला आनंद असा होतो की सगळे जे काही ह्या जगभरातले प्रिव्हेंटिव्ह एड्स आहेत ते एका छताखाली आणण्याचं आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा मला आनंद तरी आहेच पण अभिमान जास्त वाटतो. त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं की हा जेव्हा एखादा रुग्ण जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा आमची अख्ख्या आमची टीम याच्यावर कार्यरत असते. म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर्स असतील किंवा कार्डिओलॉजीसह ही टीम प्रत्येक त्याच्या बारीक गोष्टीचं लक्ष दिलं जातं. आणि अल्टिमेटली विना शस्त्रक्रिया उपचारांची जी व्यापकता आहे किंवा जो परिणामकता आहे ती मला जास्त चांगल्या पद्धतीने मला अनुभवायला मिळालेली आहे. मॅडम, तुम्ही जे आता प्रतिबंधात्मक उपचारांबद्दल सांगितलं तर नेमकं याचं स्वरूप काय आहे आणि यामध्ये कोणकोणते उपचार समाविष्ट आहेत? साधारण जर बघायला गेलं तर विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीमध्ये दोन प्रकारच्या ट्रीटमेंट्स ह्या राहतात. सगळ्यात पहिल्यांदा असतं ते मी जसं मगाशी मी म्हटलं की प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये जेव्हा पेशंट येतो तेव्हा बऱ्याचदा काही वेळा त्याची लाईफस्टाईल चेंज केली जाते. त्याला आहाराचं व्यवस्थित नियोजन दिलं जातं, व्यायाम किती करावा, कशा पद्धतीने करावा, किंवा काही न्यूट्रिशनल जर डिफिशियन्सी असतील तर ती रिप्लेनिश करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बऱ्याचदा काही वेळा म्हणजे मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की शस्त्रक्रिया आणि विना शस्त्रक्रिया ह्या जेव्हा दोन गोष्टी येतात असं काही नाही की प्रत्येक केस ही विना शस्त्रक्रियाच ती झाली पाहिजे. बऱ्याचदा काही अशा सर्टन कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया ही करणं ही काळाची गरज राहते. तेव्हा असे काही केसेस जेव्हा येतात तेव्हा आमची अख्खी टीम त्याचं अनालिसिस करून की ह्या रुग्णासाठी शस्त्रक्रिया योग्य आहे का विना शस्त्रक्रियाही आपण ह्यामध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो हे अनालिसिस. म्हणजे पेशंटचं सिलेक्शन क्रायटेरिया हा खूप महत्वाचा असतो. म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की कुठल्याही जेव्हा अशी कंडिशन डेव्हलप होते तेव्हा एक सेकंड ओपिनियन घेणं हे खूप गरजेचं राहतं. काळाची गरज आहे ती ऍक्च्युली. आणि अर्थातच जर अशा काही कारणे जेव्हा आपण विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीकडे जातो तेव्हा दोन प्रकारचे ट्रीटमेंट असतात. एक असतात ते मशीन बेस्ड ट्रीटमेंट असतात आणि दुसरे असतात ते काही न्यूट्रिशनल ड्रिप असतं ज्याला चिलेटिंग एजंट्स म्हणतो किंवा काही असे घटक आहेत न्यूट्रिशनल सपोर्ट करून स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी काही मेडिसिन्स राहतात. आता जसं आपण मशीन बेस्ड ट्रीटमेंटचा विचार करतो, फॉर एक्झाम्पल एक्सटर्नल एनहान्स काउंटर पल्सेशन ज्याला आपण ईईसीपी असं म्हणतो किंवा ज्याला आपण एक्स्ट्रा कॉर्पियल शॉक वेव्स मायोकार्डियल रिव्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे हृदयाच्या स्नायूंची जर कमकुवतता झाली असेल तर ती वाढवण्यासाठी ह्या ट्रीटमेंट खूप महत्वाच्या ठरतात. त्याचबरोबर हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबर ज्याला एचबीओटी वगैरे म्हणतो त्या ईईसीपी ईएसएमआर एचबीओटी ह्या प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीने आपल्याला पेशंटच्या मध्ये विना शस्त्रक्रियाही आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि सगळ्यात मला आवर्जून सांगा असं वाटतं की ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला कुठेही ऍडमिट व्हायची गरज नाहीये, कुठल्याही याच्यामध्ये चीरफाड नाहीये, भूल नाहीये. पेशंट त्याची दैनंदिन कामं करूनही हे उपचार आरामात घेऊ शकतो. आणि खरंच म्हणजे जे आता तुम्ही म्हणाल की दैनंदिन कामं करू शकतो, काही चीरफाड वगैरे तशा गोष्टी नाही आणि याची भीती वाटते रुग्णांना मुळात. एक्झॅक्टली. आणि जसं आता तुम्ही सांगितलं की विना शस्त्रक्रिया उपचारांबद्दल तुम्ही सांगितलं पण नेमकं शस्त्रक्रिया आणि विना शस्त्रक्रिया उपचारांमध्ये म्हणजे नेमके फायदे तोटे काय त्याचे? आणि आपण जर पाहिलं तर एनजीओप्लास्टी किंवा बायपास तर हे उपचार झालेल्या रुग्णांना पण ही जी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी आहे हे उपचार घेता येतात. ऑफकोर्स घेता येतात. फॉर एक्झाम्पल सांगते, बऱ्याचदा काही वेळा शस्त्रक्रिया केली जाते पेशंट किंवा तीन ब्लॉकेजेस आहेत, एखाद्या ब्लॉकेजेससाठी प्लास्टिक केलेली जाते, बाकीचे दोन मेडिसिनल सपोर्टने बघितलं जातं, अनालिसिस केलं जातं. काही वेळा म्हणजे ते पेशंटच्या डोक्यामध्ये ते राहतच की अरे माझे अजून दोन तीन ब्लॉकेजेस आहेत आणि पुढे काय. किंवा काही वेळा एनजिओप्लास्टी बायपास होते आणि पेशंट पुन्हा येतात की मला दम लागतोय, माझ्या छातीत दुखतं, ज्याला आपण रेझिस्टंट अंजायना म्हणतो की बऱ्याच औषधोपचारानेही हा अंजायना कमी येत नसतो. अशा सगळ्या पेशंटच्या साठी विना शस्त्रक्रिया ह्या ज्या उपचार पद्धती आहेत, फॉर एक्झाम्पल जसं ईईसीपी ईएसएमआर वगैरे ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत याच्यामुळे तुमचा रेझिस्टंट अंजायना पण कमी होतो, वारंवार शस्त्रक्रिया करावी लागत नाही, किंवा शस्त्रक्रियेनंतरही समजा काही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होतात पेशंटच्या मध्ये तर ते कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी ह्या काही न्यूट्रिशनल ड्रिप किंवा काही मशीन बेस्ड ट्रीटमेंटचा उपयोग हा खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं असं असतं की आलेल्या पेशंटचं प्रॉपरली अनालिसिस करून त्याचे मेडिसिन्सचा रिव्ह्यू घेतला जातो, त्याच्यामध्ये असणारे त्याच्या रुटीन जे पॅरामीटर्स आहेत जसं पल्स रेट असेल किंवा तुमचे बीपी असेल, त्याचं वजन, ह्या सगळ्या गोष्टीचं मॉनिटरिंग तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्टच्या अंडर केल्यामुळे उपचारानंतर पेशंटची परिणामता खूप चांगल्या पद्धतीने
पाहायला मिळते. आणि मॅम हार्ट फेलियर, ऑफकोर्स आपण एंजिओप्लास्टी बायपास या शस्त्रक्रिया डेफिनेटली टाळू शकतो. आणि मॅम हार्ट फेलियर रुग्णांनाही आपण हे उपचार देऊ शकतो? अगदी म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण कार्डियक फेल्युअर हा शब्दच मुळात रुग्णांसाठी असं वाटतं की माझं आयुष्य आता थांबलं. पण तसं न बघता म्हणजे एस्पेशली ह्या पॅन्डेमिक नंतर बऱ्याचदा या हार्ट फेल्युअर रुग्णांच्या मध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याला कारणीभूत बरेचसे घटक आहेत, जीवनशैलीतला बदल असेल किंवा इन्फेक्शन फोकस असेल, त्यामुळे शरीरामध्ये होणारे काही इन्फ्लेमेटरी चेंजेस असतील. मग अर्थातच जेव्हा असे काही केसेस हार्ट फेल्युअरचे जेव्हा आले येतात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे त्यांचं मॉनिटरिंग, म्हणजे त्यांचं जीवनशैली बदल करण्यासाठी आग्रही आम्ही राहतो. जसं त्यांचे योग्य काही तपासण्या करून घेतल्या जातात आणि त्यांच्या रुटीन आहार, पाण्याचं प्रमाण किती त्यांचं आहे, त्यांचं वजन वाढतं किंवा नाही ह्याचं पण छोट्या छोट्या गोष्टीचं अनालिसिस केलं जातं. कारण हार्ट फेल्युअर पेशंटच्या मध्ये वजन वाढणं हे चांगलं लक्षण नसतं, किंवा त्यांच्या ऍब्डॉमेनची गर्थ बघितली जाते, किंवा त्या पेशंटच्या मध्ये ज्याला आपण म्हणतो की मुळातच हार्ट फेल्युअरमुळे पेशंट मानसिकच रुग्ण जास्त झालेला असतो की माझं आयुष्य आता थांबलेलं आहे, त्यामुळे त्यांची रुग्ण असलेल्याची भावना पण त्याच्यामध्ये कमी केली जाते. त्याचबरोबर मग त्यांनी व्यायाम किती प्रकारे करावा, कशा पद्धतीने करावा, प्राणायाम करावा तर एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीने प्राणायाम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस ही आमच्या कार्डिओलॉजी सह अख्खी टीम त्याच्यावर काम करत असते. त्यामुळे गेली 3-1 वर्ष झालं कार्डियक फेल्युअर ओपीडी आमची जास्त चांगल्या पद्धतीने करतात. आणि त्या एस्पेशली कार्डियक फेल्युअर पेशंट की ज्यांची व्हॉट इज मीन बाय कार्डियक फेल्युअर की त्यांच्या स्नायूंची ताकद कमी झालेली, त्यामुळे इजेक्शन फॅक्टर त्यांचा कमी आलेला असतो. म्हणजे या सगळ्या उपचारांच्या नंतर अक्षरशः बऱ्याच पेशंटच्या मध्ये त्यांचं दैनंदिन कामं ते सहज गतीने करू शकतात. रिपीटेड हॉस्पिटलायझेशन त्यांना लागत नाही, किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पेशंटला डे टू डे ऍक्टिव्हिटीज खूप इझिली करत असतात आणि त्यांच्या इजेक्शन फॅक्टर किंवा स्नायूंची जी कमकुवत आलेली असते त्याच्यात लक्षणीय वाढ झालेली सुद्धा दिसते. त्यामुळे कार्डियक फेल्युअर केसेसमध्ये विना शस्त्रक्रिया ह्या ज्या उपचार पद्धती आहेत ते खूप वरदान आहे, म्हणजे पेशंटसाठी लिटरली ते वरदान आहे. अगदीच, आणि खरंच हे फायदेशीरही आहे त्या रुग्णांसाठी पण. मॅडम नुकताच वर्ल्ड हार्ट डे साजरा झाला 29 सप्टेंबरला, तर आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्या? मी सगळ्यात महत्वाचं गोष्ट सांगते की योग्य आहार आणि तुमच्या व्यायामाचं नियोजन, योगासनाचं तुमच्या रुटीन मध्ये योगासन कशा पद्धतीने तुम्ही करता आणि रुटीन म्हणजे ज्याला रेग्युलॅरिटी म्हणतो आपण, किंवा वेळीच डॉक्टरांकडे जाऊन आपल्या प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करणं आणि पुढचे कॉम्प्लिकेशन होऊ न देणं आणि आपल्या मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करून अर्थात ध्यान धारणा या गोष्टीचाही आपण तितक्याच पद्धतीने जर आपल्या डे टू डे जीवनशैली जर वापर केला आणि नात्यातले असणारा हळूवार जर संबंध जर जपत गेलो आणि आपण मानसिक ताणतणाव जर कमी करू शकलो आणि विना शस्त्रक्रिया ह्या ज्या उपचार पद्धती आहेत या सगळ्या सूत्रांचा जर आपण विचार केला तर आपणही हृदयरोग टाळू शकतो. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना असं सांगू इच्छिते की हार्ट अटॅक आला म्हणजे घाबरून न जाता त्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्ही पुढचे कॉम्प्लिकेशन तर नक्की टाळू शकता. तुमचे हे शब्द आमच्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी खूपच धीर देणारे आहेत मॅडम. म्हणजे हृदयरोगावर शस्त्रक्रिया कशी टाळावी याबद्दल तुम्ही खूप महत्वपूर्ण माहिती आम्हाला दिली, त्यासाठी तुमचे मनापासून आभार मॅडम. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर प्रेक्षकांनो, हार्ट अटॅकला घाबरून न जाता त्यावर विना शस्त्रक्रिया उपचार घेऊन तुम्ही त्यावर मात करू शकता असा महत्वपूर्ण संदेश पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका ज्योत्स्ना पाटील मॅडम यांनी आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये कोणाला हृदयरोगाचा त्रास असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा संपर्क क्रमांक आम्ही स्क्रीनवर दिलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.